हा जो रानभाज्या महोत्सव इथे भरवलेल्या आहेत, इथे विविध प्रकारच्या रानभाज्या आहेत, जसं की चिचारडी आहे, उडुशीचा मोहर आहे, कुरडू आहे, भोकराची भाजी आहे किंवा ओंबळीच्या बिया आहेत, अशा अनेक प्रकारच्या भाज्या आज इथे पाहायला मिळालेल्या आहेत, अजून आम्ही पाहणार आहोत. चवसुद्धा अतिशय वेगळी आहे आणि प्रत्येक भाजीला वेगळं असं आयुर्वेदिक महत्त्व आहे. जसं की भोकराची भाजी खाल्ल्यावर ही वीर्यवाढीसाठी चांगली आहे, ॲसिडिटीसाठी ही भाजी चांगली आहे, चिचारडीची भाजी पित्तनाशक आहे, किंवा बाकीच्या ज्या काही भाज्या आहेत, कुरडूची जी भाजी आहे ती कृमीनाशक आहे, म्हणजे लहान मुलांच्या पोटात जे जंत होतात त्याच्यासाठी जी भाजी आहे. केनीची भाजी सुद्धा लहान मुलांच्या पोटामधले जंताचा नाश होण्यासाठी जी भाजी आहे. अशा अनेक प्रकारच्या भाज्या इथे आहे. इथल्या भाज्यांचं वैशिष्ट्य म्हणजे केरीची भाजी ज्यावेळेस खाल्ली तर ती अजिबात खवखवली नाही, अशा या भाज्यांचं महत्त्व आहे. आज हो जो आज रानभाज्या महोत्सव इथे भोरगिरी भरवण्यात आलेला आहे, तर ह्या रानभाज्या महोत्सव पाठीमागील हेतू असा आहे की या ज्या रानभाज्या आहेत तिच्या खूप पौष्टिक असतात आणि औषधी गुणधर्मांनी युक्त असतात, तर ह्या रानभाज्यांच्या बद्दल विविध लोकांना किंवा शहरातील लोकांना गावातील लोकांना त्याच्याबद्दल जास्तीत जास्त जाणीव जागृती व्हावी आणि ह्या रानभाज्यांच्या अंगी असणारे जे काही अगदी खूप सारे असे पौष्टिक आणि औषधी गुणधर्म, जसं की यामुळे कॅन्सर दूर ठेवता येतो, मूत्रपिंडाचे आजार दूर होतात, किंवा मधुमेह किंवा वेगवेगळे जे दुर्धर आजार आहेत कॅन्सरसारखे, तर ते सगळे आजार दूर ठेवता येतात. तर त्यासाठी ह्या रानभाज्या जास्तीत जास्त खाल्ल्या जाव्यात आणि आदिवासी खाद्य संस्कृती जी आहे ती आदिवासी खाद्य संस्कृती ही जपली जावी आणि आदिवासींमध्ये किंवा आदिवासी तरुण मुलांमध्ये जे आपल्या कल्चरबद्दल किंवा आपल्या आदिवासी खाद्य संस्कृतीबद्दल जे न्यूनगंड आहे तर तो न्यूनगंड कुठून तरी बाजूला जावा आणि शाळकरी मुलांना, तरुण मुलांना, तरुण ज्या गृहिणी आहेत त्यांना ह्या भाज्यांबद्दलचं जास्तीत जास्त महत्त्व पटावं आणि जे शहरातून लोक येतात त्या शहरातील लोकांना पण ह्या भाज्यांबद्दल जास्तीत जास्त जनजागृती व्हावी आणि या भाज्या जपण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. तर इथे हे कुठल्याही रानभाज्याची विक्री केली जात नाही, कारण ते एकदा रानभाज्याची विक्री करायला सुरुवात केली की त्या रानभाज्या संपुष्टात येतील, कारण यातल्या बऱ्याचशा रानभाज्या ह्या खूप रेअर आहेत, म्हणजे त्या खूप क्वचित मिळतात. तर त्यामुळे ह्या रानभाज्यांप्रती जो काही असलेली आत्मीयता आहे ती जपली जावी आणि ह्या रानभाज्या महोत्सव भरवण्याच्या पाठीमागचा सगळ्यात मुख्य हेतू हा आहे की ह्या रानभाज्यांना एक सेलिब्रेशन म्हणून पुढे यावं आणि त्यात जास्तीत जास्त त्या लोकांनी त्या रानभाज्या खाल्ल्या जाव्यात यासाठी हा अट्टास केला होता. भोरगिरी येथे आज आम्ही रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे. खरं तर रानभाजी महोत्सव आयोजित करण्याचा उद्देश असा आहे की या ग्रामीण भागातल्या महिलांनी त्यांचं आरोग्य सांभाळण्याचं जे रहस्य आहे ते खरं तर या रानभाज्यांमध्ये आहे. पावसाळ्याच्या काळामध्ये जिथे कुठेही आपल्याला भाजीपाला किंवा बाकीच्या गोष्टी मिळत नाहीत, पौष्टिक आहार मिळत नाही, खाण्यापिण्याच्या गोष्टींमधनं शरीराला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी मिळत नाही, त्या रानभाज्यांच्या निमित्ताने आपल्या आजूबाजूच्या निसर्गामध्ये जंगलामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होतात आणि त्याच्या माध्यमातून योग्य संतुलित आहार या ग्रामीण भागातल्या महिलांना, मुलींना आणि पुरुष मंडळींना मिळून जातो आणि या कामाच्या दिवसामध्ये त्यांचं आरोग्य चांगलं राखण्यामध्ये मदत होते. मला इथे सहभाग खूप आनंद झाला. मी कल्पवृक्ष संस्थेत काम करते आणि त्यांनीच हे आयोजित केलेलं आहे. तर त्यांनी 15 वर्ष काही आयोजित करते आहेत, पण मला मी पहिल्यांदाच सहभाग घेतला आहे, पण मला खूप आनंद झाला आणि मला एवढं महत्त्व माहिती नव्हतं या भाज्यांचं. मी इथे वेगळ्या वेगळ्या भाज्या चव घेतली आणि मला सगळ्याच भाज्या अतिशय आवडल्या. म्हणजे त्याच्यामध्ये मी एक आंबा कैरी, नंतर कोंबा, माठ आणि चायटा, कुरडू अशा वेगळ्या वेगळ्या भाज्यांचा आणि शिवाय भाकरीचाही आस्वाद घेतला आहे आणि अतिशय छान वाटलं मला, आनंद झाला. आणि सर्व लोकांनी याचा असाच आनंद घ्यावा आणि त्यामुळे त्यांना पण पौष्टिक भाज्यांची माहितीही होईल आणि उपयोगी होईल असेल. आय केम टू द विलेज फॉर द फर्स्ट टाइम अँड आय हॅव ट्राईड ऑल द वेजिटेबल्स अँड दे आर रिअली टेस्टी. And yeah, so the overall atmosphere in the village is really good. And yeah, I really like the village and all the people over here. खेड तालुक्याचा पश्चिम पट्टा निसर्गाची मुक्त असते उदळण आणि ह्या अशा वातावरणामध्ये आज इथल्या ह्या सगळ्या मंडळींनी रानभाज्याची मेजवानी सगळ्या लोकांसाठी आयोजित केली ही मोठी पर्वणी आहे. भरपूर पोषण तत्व आणि जीवनावश्यक वस्तूचा सगळा साठा या रानभाज्यामध्ये आहेत आणि ह्या रानभाज्या लावल्या जात नाहीत, निसर्गत पावसाळ्यामध्ये ह्या उगून येतात
आणि ह्या रानभाज्या ह्या पावसाळ्या दिवसात जर सगळ्या माणसांनी खाल्ल्या तर वर्षभराचं त्यांना सगळं जे काही पोषण तत्व असतात आजारापासून दूर ठेवण्याची प्रतिकार शक्ती माणसांच्या शरीरामध्ये तयार होत असते। आयोजकांनी हा फार सुंदर उपक्रम चालू केलेला आहे। ग्रामीण भागातले लोक शहरामध्ये पोहोचत नाही, शहरातले लोक ग्रामीण भागात येत नाही, तरी कमी करायला पाहिजे। मी ह्या रानभाजी महोत्सवामध्ये कोरोना काळ सोडला तर हा माझा चौथी वेळ आहे या ठिकाणी येण्याची। गेल्या वर्षी या ठिकाणी मी आलो होतो, यावर्षी ही आलो आहे। हा रानभाजी महोत्सव अतिशय उपयुक्त आणि आदिवासी संस्कृतीची ओळख करून देणारा आहे। येथील भाज्या आणि या भाज्यांची चव ही फाईव्ह स्टारला लाजवेल अशी आहे। त्या भाज्यांचे औषधी गुण या ठिकाणी विशद केलेले आहेत। अनेक प्रकारचे आजार व्याधी या भाज्यांनी जातात। त्या भाज्या अतिशय दुर्मिळ असल्याने या त्या फक्त याच ठिकाणी मिळतात। त्याचं संवर्धन आणि संरक्षण हे आदिवासी लोक करत असतात। त्याचं संवर्धन याही पुढे असं झालं पाहिजे। या महिलांनी या ठिकाणी या महोत्सवात भाग घेतला, रानभाजी महोत्सव, त्यांना खूप धन्यवाद। तसेच हे आयोजक जे आहेत कल्पवृक्ष मार्केटिंग आणि त्यांचे इतर सहकारी त्यांचे खूप खूप आभार। नेहमीप्रमाणे दरवर्षी असाच या ठिकाणी महोत्सव होऊन सवयांना पर्वणी ठरावी असा हा महोत्सव ठरावा अशी कोटेश्वराच्या चरणे प्रार्थना करतो। दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रानभाज्यांचा कार्यक्रम इथं कोटेश्वर मंदिरापाशी आम्ही भरवलाय। सर्व महिलांनी खरपूर, भोमाळे, बिवेगाव, बोरगिरी सर्व गावच्या महिला एकत्र येऊन रानभाजी महोत्सव भरवतात। ह्या आदिवासी भागातल्या महिला आहेत। रानभाज्या तसं म्हणायला गेलं तर खूप औषधी व गुणधर्मी आहेत आणि सगळ्या भाज्या म्हणजे जंगलातच मिळतात किंवा शेताच्या बांधावरतीच असतात आणि त्या भाज्या एक दिवस आधी जमा करून दुसऱ्या दिवशी आणतात आणि मग नंतर बनून महिला इथं रानभाज्याचा कार्यक्रम भरवतात आणि सर्व म्हणजे बाहेरून लोक येतात ते चांगलं प्रोत्साहन किंवा काही देतात पण ह्या भाज्या विकण्यासाठी नसतात किंवा काही नसतात, बाजारात किंवा कुठेही मिळत नाही त्या भाज्या। त्या भाज्या फक्त आदिवासी भागात किंवा इकडं ग्रामीण भागातच मिळतात। तर ह्या विविध प्रकारच्या रानभाज्या इथं आणलेल्या आहेत। इथं महिलांनी प्रत्येक सहखुशीने सहभाग घेतलेला आहे आमच्या महिलांनी आणि ह्या भाज्यांमुळे विविध रोगांवर प्रतिकार शक्ती निर्माण होते आणि ह्या भाज्या सर्वांनी खाव्यात अशी ही रानभाज्यांच्या उपक्रमातून मोहीम राबवण्यात येत आहे।